नमस्कार, मी लाघवी ओम सावन बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिन ची सुरुवात करते अनोख्या दिला जाणाऱ्या उपमेयच्या बातमीना। शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आज लोकसभेत मोदींना थेट श्रीकृष्णाची उपमा दिली आहे। तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयकावर बोलताना राऊत यांनी हा सिक्सर ठोकलाय। ज्या प्रकारे श्रीकृष्ण द्रौपदीच्या मदतीला धावून गेले तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लिम भगिनींच्या मदतीला धावून गेलेत असं राऊत म्हणतात। पहिली बार जैसे की महाभारत में द्रौपदी के रक्षण के लिए भगवान श्री कृष्ण आए और दुर्योधन दुशासन के माध्यम से उनको बचाया, वैसे ही आज माननीय नरेंद्र मोदी जैसी भाई मिला और मुस्लिम भवन उनको आज असलियत से न्याय प्राप्त हुआ। सिर्फ वोट बैंक के तरफ नहीं, उन्हें मालूम नहीं हमें कितना वोट मिला, नहीं मिलेगा तो भी चलेगा, लेकिन मेरा कर्तव्य है कि इक्विटी और इक्वालिटी और कर्तव्य भावना सामने रखकर आज सारे मुस्लिम बहनों को एक न्याय देने का प्रयास आज हो रहा है। वळूया पुढल्या बातमीकडे। आज राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष माजी मंत्री सचिन अहिर यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थातच रामराम ठोकला। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाता शिवबंधन बांधत बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं सचिन अहिर यावेळी म्हणाले। सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानं राष्ट्रवादीला मुंबईत मात्र मोठं भगदाड पडलंय। शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सकाळी हा पक्ष प्रवेश झालाय। याबरोबरच राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला। आम्हाला पक्ष फोडायचा नाही तर पक्ष वाढवायचा आहे, बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता शिवसेनेत आल्याचं सचिन अहिर हे स्पष्ट करतायत। तर शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सचिन अहिर यांनी थेट शिवाजी पार्क गाठलं आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला भेट देत वंदन केलं, आशीर्वाद घेतला। बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं अहिर यांनी म्हटलेलं आहे। एका पक्षातून एवढी वर्ष काम केल्यानंतर हा एक फार का उत्साहाचा क्षण आहे, पण राजकीय काही अपरिहार्य गोष्टी असतात आणि त्यातून शिवसेनेसारखा पक्ष जो ग्रामीण भागातून शहरीकरणपर्यंत आलेला आहे आणि शहरीकरणातून ग्रामीण भागापर्यंत पण देखील त्याची पोहोचलेली आहे आणि माझा जास्तीत जास्त संबंध कामाचा हा ग्रामीण शहरामध्ये न राहता शहरी घरामध्ये राहिलेला आहे आणि मला असं वाटलं की आदित्याने ज्यावेळी आम्ही एकमेकांना भेटलो त्यावेळी विकासाच्या मुद्द्यावरती ज्यावेळी त्यांचे जे काही व्ह्यूज आहेत किंवा त्यांनी जे एकंदरीत पाहिलेलं स्वप्न आहे ह्या महाराष्ट्राचा जो अर्बनायझेशन होणार आहे त्याचा तो एक आकर्षण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झाला आणि म्हणूनच हा एक निर्णय मी घेण्याचं काम केलं। सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भास्कर जाधव यांना मात्र आवाज फुटला। मी राष्ट्रवादी काँग्रेसचं मुंबई अध्यक्षपद मागितलं होतं असा गौप्यस्फोट भास्कर जाधव यांनी केलाय। मी मुंबईचा अध्यक्ष असतो तर आज हे चित्र नसतं, अहिरांनी अपेक्षेप्रमाणे काम केलं नाही असं भास्कर जाधव म्हणतात। कोकणातल्या नेतृत्वाकडे राष्ट्रवादी काँग्रेसचं दुर्लक्ष झाल्याची खंत सुद्धा भास्कर जाधव यांनी अभिव्यक्त केली आहे। परंतु एक गोष्ट मात्र मी पवार साहेबांच्याकडे मागितली होती की मला आपण पक्ष संघटना वाढवण्याकरता म्हणून मुंबई माझ्या ताब्यामध्ये द्या आणि एकदा मला मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढतो की नाही ते मला बघायचंच आहे असं मी आव्हान म्हणून त्या विषयाकडे मी बघत होतो आणि जर त्यावेळेला तो विचार झाला असता, कारण शिवसेना आणि भाजप विशेष करून शिवसेनेचा मतदार आणि कार्यकर्ता हा कोकणातला आहे, जोपर्यंत मुंबईमध्ये तुम्ही कोकणातल्या माणसाला खऱ्या अर्थानं साथ घालत नाही, कोकणातल्या माणसाला खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये तुम्ही आपलासा करत नाही तोपर्यंत संपूर्ण, कारण मुंबईमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातली जनता आहे आणि मुंबईवर जोपर्यंत तुम्ही तुमचा ताबा मिळवत नाही, कब्जा मिळवत नाही, मुंबईमध्ये जोपर्यंत तुम्ही पक्षाचा विस्तार करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये अपेक्षित विस्तार होईल की नाही ही शंका मला सुरुवातीपासूनची होती आणि म्हणून माझी इच्छा होती की मला मुंबई जर का पक्ष संघटना वाढवण्याकरता म्हणून पक्ष नेतृत्वाने दिली असती तर आज कोण गेलं आणि कोण आलं याचा विचार सुद्धा करण्याची गरज भासली नसते असं मला वाटतं। तुम्हाला वाटतं की हे काम ज्यांच्याकडे होतं मुंबईमध्ये पक्ष वाढवण्याचं 10 वर्ष ते त्यांनी केलं नाही प्रदेशाध्यक्ष मुंबईचा अध्यक्ष म्हणून? कसं आहे की सचिन अहिर हे माझे मित्र आहेत,
तेव्हाही माझे मित्र होते, आजही माझे मित्र आहेत, पण माझी भूमिका परखड असते. मला सातत्यानं जाणवत होतं की त्यांना मुंबईमध्ये पूर्णपणे अधिकार दिलेले असताना अपेक्षेप्रमाणे पक्ष वाढत नव्हता हे मला सातत्यानं जाणवत होतं. राजकारणामध्ये प्रवाहाच्या विरोधात जावं लागतं, राजकारणामध्ये काही गोष्टी ह्या अंगावर घ्याव्या लागतात, राजकारणामध्ये समोरच्या प्रतिस्पर्ध्याला, कारण शेवटी हा सत्तेचा शेवटी मुकुट असतो आणि हे सत्तेचा साडीपाट असतो. हा सत्तेचा साडीपाट जर जिंकायचा असेल तर तुम्हाला कोणी असं म्हणणार नाही, या 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 बसा 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 मी तुम्हाला साडीपाट देतो. तो हिसकावून घ्यावा लागतो, तो लोकांनी आपल्याला द्यावा अशा पद्धतीनं लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दलची आदराची भावना आणि विश्वासाची भावना निर्माण करावी लागते. ती दुर्दैव